झोपा ना तुम्ही, झोपा 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 झोपा. तुम्ही इथे काय करताय? आणि ही माझ्या डोक्याशी बसून काय करत होती? ते काय नाही, चल घ्या. थांबा, ही अभिलाषा माझ्या डोक्यापाशी बसून काय करत होती? नाही नाही नाही, म्हणजे वहिनी तुमच्या डोक्याला तेल लावत होत्या. काय? हो, मी तुमच्या केसांना असं तेल लावत होते. म्हणजे काय झालं माहितीये का आई, आम्ही दोघी सहज आलो इथे, पाहिलं की तुम्ही अशा गाढ झोपल्या आहात, मग विचार केला की असंच छान तेल लावावं तुमच्या केसांना. नाही म्हणजे तुम्ही इतक्या प्रेमळ, गोंडस आणि निरागस दिसत होता ना, म्हणजे वाटत होता. वाटला म्हणजे मी प्रेमळ नाहीये? तेल अरे वाटत होते म्हणजे तुम्ही आहात ना प्रेमळ, गोंडस, निरागस, म्हणून तर त्या तुमच्या डोक्याला तेल लावत होत्या. आणि मी 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 तुमचे पाय चेपणार होते. पुरे पुरे, मी तेल लावते. हा आई, नाही नाही कळलं मला. हे पा पुरे, मला आता झोपू दे शांतपणे, तुम्ही जा. ठीक आहे वहिनी, जा बोललाय. चला कॅश. हा चल. हा आई, लागलं तर तुम्हाला. हे घर माझं आहे. हे घर माझ्या नवऱ्याचं सुद्धा आहे. अग ये, जीभ लई चुरचुर बोलायला लागले का तुझी? अग या घोड्यानं तुला लई काही सांगितलं असत, पण तुला डोसकं आहे नव, त्याचा वापर करायचा. हे घर माझं म्हणजे फक्त माझंच आहे. आहे नी होत. आता हे माझं सुद्धा झालंय, आणि तुम्हाला ते देणं जड झालं असेल ना, तर मग याच घरात आम्ही दुसरी चूल मांडू. समजलं? होय आयो. होय आयो. मुर्द्या, तुला खाऊ पिऊ घालून एवढा मोठा केला ते हो दिस दाखवण्यासाठी. चिंगे आयो बरोबर बोलती. अरे अभिषेक, पण ते आपल्याला या घरात राहू देत नाहीयेत, मग आपण काय करायचं? आपण याच घरात राहायचं, इथेच राहायचं, पण वेगळं असत. मग राह, वेगळी राह हिच. पण माझा पोरगा तुझ्या संगत राहायचा नाही. असं कसं? अभिषेक माझ्यासोबतच राहणार. अभ्या माझा पोरगा आहे, तो माझ्या संगत राहणार. माझा नवरा मग माझ्यासोबत? तो माझ्या संगत नाही आयो. चिंगे अभिषेक, काय होतं तुला? अभिषेक, अभ्या, सास तुम्ही काय झालेलं? अभिषेक, अभ्या, अभिषेक, देवा काय झालं रे देवा? अभिषेक, अभ्या, अभिषेक, अरे डोळे उघड की रे. अरे देवा माफ करवा. अभिषेक, अभिषेक, अभ्या, हे बाबा ऐक देवा परमेश्वरा, कॅश थोडक्यात वाचलो. हा हो वेणी, तेवढं घाई घाईत आपण सासूबाईंचे केस कापले, पण त्यांना कळलं सुद्धा नाही हे नशीब. खरंय तुझं. बरं ते केस देतेस का? तुमच्याकडेच आहेत ते? माझ्याकडे नाही येत अगं. हो वेणी, तुम्हाला दिले नाही का मी? नाही, माझे केस कापून झाल्यावर येताना नाही का मी तुझ्या हातात दिले? हो माझ्या हातात कुठे दिले, मग नंतर मी परतले का तुम्हाला दिले? कधी नाही कॅश. असं काय करतेस तू? मी तुमच्याने एक काम धड होत नाही. माझ्याच्याने होत नाही म्हणजे मी तुझ्या हातात दिले होते. आता तुम्ही वाद करत बसणार की आता केस शोधणार? अगं पण कुठे पडले तर नाही ना कॅश? वहिनी तू कुठे? केस पडले तर परत फसू पाहिजे आपल्याला. केस शोधा शोधा. आपण जसं आलो तसं गेलेलं. बघा ते तू, हे बघा हे बघा, शोध. थँक गॉड, देवा परमेश्वरा, सापडले. हा आता ते सुनमुखी देवीने सांगितल्याप्रमाणे तयारी लागा. चला चला. काय सांगितलं ना तिने? काय? हा लाल कपड्यात बांधायचं ना. हा लाल, हा लाल कपडा आणते मी. बघा चालेल का? हा चालेल चालेल चालेल. ठीक आहे, एक मिनिट ठरं बांध ना, मी पकडते. हा छोटी गाठ बघ, तू छोटी गाठ.
पण वहिनी हाँ सासूच्या डोक्यावर नाही फिरवणार कोण हो ग त्या जाग्या असताना फिरवणं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखं आहे अरे देवा कॅश या बाबतीत ना तू खूप हुशार आहेस हा तू फिर मी फिरू आणि मग तुम्ही काय करणार मजा बघणार मी काय करणार म्हणजे मी काही करत नाही का आणि तू काय करतेस डोकं कोण चालवतो प्लॅन कोण करतो आयडियाज कोण देतो तू मग हे सगळं जर मी करते ना तर हे काम तुम्ही करा हा तुम्ही करा बरं मी करते चल पण मला जरा कल्पना तरी देशील ना ठीक आहे चल सांग मोहिनी काय सुचतच नाही हो मला काय आजकाल ना कॅशला काही वाईट सुचत नाही बरं का आणि सगळं मी करते मी करते मी करते नाही तर काय थांब आता जरा मलाच विचार करू दे सुचली काय कल्पना थांब विमान विमान कशाला विमान नाही आहे मग कल्पना आहे कल्पना आयडिया आभ्या ए बाळ अरे अरे डोळं उघड की र अरे देवा माझ्या लेकराला काय झालं रे बाबा अरे डोळं उघड हे बघ लिंबू सरबत आणलं तुझ्यासाठी हा अभिषेक अभिषेक उठणार आहे डोळे उघड ना तो ना उठणार आहे मी ना तुझ्यासाठी पाणी आणते तोंडावर मारायला हा आलेच म्या कोल्हापूर चप्पल आणती हा आणते अयो कोल्हापुरी चप्पल आणती चप्पल मारे आणती की काय नाही नाही चक्कर आले म्हणून चप्पल आणते हा अभ्या दोघींचं भांडण बंद झालं एवढी मस्त आयडिया तुला सुचली नाही वय आले वाटत अयो अरे अरे माझा लेक अभिषेक अरे माझ्या लेकरा शुद्धीवर आलास नाही तू अभिषेक डोक्याला का हात लावलास काय होत अरे देवा डोकं दुखायला बाहेर तुझं डोकं दुखतंय थांबी डोकं देते थांब ग आधी म्या ओळखले नव्हते त्याचं डोकं दुखायला येते अहो पण त्यांनी डोक्याला हात लावलेला मी बघितला आधी म्या बघितला आयो चिंगी मला परत चक्कर येते नाही नाही तू पडू नकोस बाबा परत पडू नकोस चक्कर येऊ परत पडू नका ना मग दोघी बी शांत राहा तुमचा आवाज ऐकला की मला चक्कर येते तुम्हाला ना बरं व्हावं असं वाटतंय ना मग दोघी बी गप्प बसा ठीक आहे हा मला भूक लागली काहीतरी खायला बनव बनवत रे माझ्या लेकरा अरे तू जवा जवळ आजारी पडायचं असं तवा तवा तुझ्यासाठी पेस्ट बनवायची बघ म्या आणि ते खाऊन तू एकदम ठणठणीत व्हायचा आत्ता बनवून आणती हा हे बघा तो तुमचा भूतकाळ झाला अभे आता माझा वर्तमान काळ आहे आणि भविष्य काळ त्यामुळे याच्या पुढे अभ्यासाठी पेस मीच बनवणार कळलं काय बस इकडं चालली मोठी लपा लपा आभ्यासाठी पेज मॅच बनवणार हे बघा मी बनवणार म्या बनवणार मी बनवणार म्या बनवणार मी बनवणार म्या बनवणार म्हटलं ना बा मी बनवणार म्या आली आली अभिषेक अभिषेक काय होतं तुला चक्कर आली अभ्या आयो चिंगे अभिषेक काय होतं तुला अभिषेक तुझ्यामुळे झालं समजून तुझ्यामुळे झालं सगळं अभ्या अभिषेक अभ्या अभिषेक अभिषेक मला एवढी गंमत वाटत होती ना अभिलाषा माझं डोकं चेपत होती काशी माझे पाय चेपत होती मला काही कळतच नव्हतं मला बरं आहे त्या दोघी खरंच सुधारल्या राज के बात के दूतो जान में पिन में फिर मैं सच्चा मला सांग तू अशी सस्पेन्स गाणी का म्हणत असतेस ग त्याचं काय माहितीये का मला सस्पेन्स गाणी पिक्चर लई आवडतात लय बोलायची आता तुम्ही शॉर्ट मध्ये सांगते बरं का तुम्हाला एकदा नाही गावाकडं बस 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 एवढंच शॉर्ट मध्ये असतं हो की नाही आई अगं नाराज काय होते ती गंमत करतीये आणि शालू हल्ली चहा जमायला लागलाय ना तुला होय का नाही झालंय का नाही ले बोलायची आता तुम्ही शॉर्ट मध्ये सांगते गावाकडे नाही एकदा असा चहा चांगला बनवला होता माझ्या ह्यानं काय करावं सांग की काय करावं ते नंतर सांगितलं तरी चालेल नंतर बोलू आई कशा आहात अगं काशी हा
ये ना ये बैस। शालू हम मानसिन बैस है कैश वाली साड़ी पर चाहना ना वो आता अंतिकी कैश कैश बघ ना काय झालं सिद्धी साठी आणलेलं विमान ते गौरवने बिघडवलं आता काय ग काय करायचं याचं अभिलाषा अगं मुलंच आहे खेळताना खेळणी मोडणारच आई हो पण बघू दे इकडे हे बघ रिपेअर होईल ते टेन्शन घेऊ नका बहिणी बघू सरा काय झालं ते अगं मीरा हे विमानानं गौरवला इतकं आवडलं होतं म्हणून सांगू तुला वहिनींना काय काय सांगत होता वहिनी सांग ना काय सांगत होता तुम्हाला गौरव काय सांग हा हा तो काय सांगत होता माहितीये का आई तो असं म्हणत होता की त्याला तुम्हाला ना जगभर फिरवायचंय किती हुशार असतात ना आजकालची मुलं आणि मग हा तो हेही सांगत होता मला काय त्यांनी हा त्यांनी ना मला असं बसवलं हा त्यांनी असं तुम्ही बसलेत ना तसं बसवलं आणि मग मला सांगितलं की मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पेस मध्ये घेऊन जाईन वहिनी स्पेस स्पेस मध्ये हा तेच ते ग आई तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय ते हा आणि मग तो म्हणाला की पृथ्वी भोवती त्याला रॉड घालायचंय वहिनी गौरव राऊंड म्हणाला असेल हा हा तेच मीरा कळलं ना राऊंड घालायचंय आणि मग हा तो काय म्हणाला माहितीये का तुमचं डोकं हा तुमचं डोकं म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालायची आणि ना मग त्यांनी असं विमान घेतलं आणि मग हा असं असं फिरवलं असं असं हो वो झालं ना मी उठते तो म्हणाला की म्हणजे मीही असंच उठत होते मग त्यांनी मला असं थांबवलं आणि मग तो पाया पडला हो पाया पडला असा म्हणजे पहिल्यांदा विमान चालवणार ना तो म्हणून असा म्हणजे नमस्कार केला आणि मग काय अजून एक राहिलंय काय राहिलं ते असं म्हणजे असं गौरव म्हणाला का हा प्रदक्षिणा पृथ्वी भोवती बरं घालून टाका मग झाली प्रदक्षिणा हा मग तो असं घेऊन गेला बो हे विमान गेलं कुठे झालंय काय अभिलाषाला हल्ली अशी का बघते चला मी आहे माझ्या खोलीत जरा आराम करते वहिनी अजून कशा नाही आल्या पुढची स्टोरी विसरल्या की काय मी बघून येते हा मीरा आलेच जरा लवकर कर ना करते थांबा ना जरा कॅश झालं का हो वहिनी झालं थांबा ना कॅश अगं कोणतरी येईल ना लवकर कर ना जरा हो वहिनी झालो मुंग्याही आहे तिथे झालं वहिनी झालं हॅलो मी अशी आलो हा अहो समजा तुमच्या पिल्यांप्रमाणे झालं
आहो ते येड्या सोनाने आपल्या सासूचं केस कापून डबऱ्यात पुरलं. आता झालं तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काम झालंय, मग मी काय म्हणते आता मी इथून निघू का? अगं तू कशाला निघतेस? श्रीमंताच्या सुना आहे, दुधे थोडा वेळ कष्ट, चांगली पिसं काढू त्यांची. बर ठीक आहे, बर थांबते बर का मी इथं. हा चल ठेवते फोन. झालं पोझिशन आहे सासूबाईंची. काय काय पोझिशन, काहीच पॉइझन नाही हे म्हणा, आपण धरवल्यासारखं काहीच होत नाही. व्हायचं नाही हो पोझिशन दिसते. कशा बघतायत ते आता? काही फरक नाही पडलाय त्यांच्या, म्हणजे वेळाची लक्षणं दिसतच नाही आहेत अजून. वेळाची लक्षणं दिसत असं कसं होईल बहिणी? हे त्या बहिणी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत बहिणी वेळ लागायला हवं होतं. आबा तुम्ही तुम्ही काही ऐकलत का आम्ही काय म्हणालो ते? काय बोलताय? एक मिनिट एक मिनिट. अगं नाही, ऋषीने दिलं होतं गाणी मस्त ऐकू येतात, रेडिओवर लागली होती छान गाणी. काय म्हणत होता तुम्ही? काय अहो तुम्हीच काय काय म्हणत होतात? नाही मी म्हणत होतो की इथे का उभे आहात तुम्ही? काय गायत्रीशी काही बोलायचंय का? हो 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 भेटायचंय. अरे वा, सासूची खूप आठवण यायला लागली आजकाल. पण मग अशा बाहेर का उभे आहात, आतमध्ये चला की. हो येतो ना. चला चला गायत्री. अगं बघ तरी तुला भेटायला कोण आलंय आपल्या खोलीत ते. अगं बाई काशी अभिलाषा. हो अगं तुझी चौकशी करायला आलं त्या, विचारपूस सहज. काय गं काही काम होत का? हा आई तुम्हाला काय हवं असेल तर सांगा हा मला, म्हणजे आम्हाला. तुम्ही एक काम करा ना, इथे घंटा ठेवा, घंटा वाजवली ना की आम्ही लगेच येऊ. काय ग कॅश समोरची खुर्ची तुला दिसली नाही? बघू बघू हो हळू बघते हळू बघते मी. ऐकू नाही नाही नख नाही निघालं नशीब. साधारणपणे सुना सासूची सेवा करतात, इथे उलटीच गंगा वाहते. अहो चेष्टा नका करू, हिला इथे काहीतरी लावलं पाहिजे ना, ते सुजेल पाय. काशी जा पटकन मलम घेऊन ये. हो अगं पण काय ग समोरची खुर्ची कशी दिसली नाही तुला, कशी धडपडली तू? हा गायत्री अगं हे दृश्य कोणी बाहेरनं बघितलं तर काय म्हणतील? हे पहा माझ्या सुना आता सुधारल्यात, लोक काहीही म्हणाले तरी चालतील. मी मी माझ्या सुनांसाठी काय वाटेल ते करीन. आई अरे बापरे, म्हणजे मग आता कॉफी मला मीराकडे मागायला लागणार. अहो देईन कॉफी तुम्हाला, तुम्ही नका काळजी करू. सगळे जणी एकत्र आलात ना मग माझे हाल होणार आहे तिथे. बघितलंस, तुम्ही बसा मी आणते कॉफी, तुलाही आणते. फार लागले का ग? हो थोडस. अरे देवा आता कोण आहे? हॅलो हा को थांब थांब ऐकू येत नाही, थांब मी बाहेर येतो जरा. हा हॅलो. हा कॅश वर स्वप्न खरं झालं का? हो वहिनी खरं आहे तुमचं म्हणणं.
सुनमुख देवींच्या शब्दांची प्रचिती आली. हो देवा परमेश्वरा, सुनमुखी देवी या नमः, सुन कल्याणी माता या नमः. हाँ वहीं आता फोन कर. जय सुनमुखी माँ. फोन करू त्यांच्या पाया पडले त्यांना कळलंच असेल ना. बरं ठीक आहे तरी फोन कर. हो अहो सासूबाई लवकर या लवकर. काय झालं? त्या दोघींचा फोन आहे. अगं बघ बोल ना बोल पटकन घे. पण तयारी झाली ना? अगं सगळी तयारी झाली. भस्म तयार आहे. हो कधी सगळ्याची पावडर पण तयार केली. बोल पटकन बोल. हरामखोर बावळट मूर्ख. अगं नको ग अगं नको असं करू. सुन बाई मी माफी मागते तुझी. काय सगळं त्या त्यांच्या सासूबाईंना ओरडत आहेत. स्पीकर ऑन करा स्पीकर ऑन करा ना तुम्ही पटकन. हा हॅलो सुनमुखी देवी नमो नमः. बोला. हॅलो नमस्कार मी अभिलाषा रत्नबारकी बोलते. नमो सुनमुखी माता. नमो सुन कल्याणी माता. आशीर्वादम बोला. हा आम्हाला ना प्रचिती आली. माझ्या सासूबाईंनी माझे पाय चिपले. माता सुनमुखी कल्याणीची कृपा. अहो ही तर पहिली पायरी होती. हो पण त्याच्या पुढची स्टेप काय असेल? दुसरी पायरी म्हणजे सासूला वेड लावणं, घर सोडून जायला लावणं, हृदय विकार आणणं, अर्धांगवायू आणणं. यापैकी एक किंवा तुम्हाला हवं ते. हा त्यापैकी एक ना. मग सासूबाईंना घराबाहेर काढा. खर्च 50,000. सासूबाई नमो नमः.